सहायक मोटार वाहन निरीक्षक पदभरती बाबत 833 विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार अवजड वाहन परवाना काढण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी द्यावा, त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांचीच भरती करावी असे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. शासनाच्या गृह परिवहन विभागामार्फत 23 डिसेंबर 2016 सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदाकरिता 833 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती, परंतु न्यायालयाने अवजड वाहन परवाना व सरकारी गॅरेजमधील 1 वर्षाचा अनुभव उमेदवाराची परीक्षाविधीन कालावधी पूर्ण होण्याआधी असायला हवे असा निर्णय दिला, तेव्हा नियुक्ती झालेल्या उमेदवारांना यासाठी 1 वर्षाचा कालावधी देण्यात यावा, त्यानंतरच त्यास निवड झालेल्या उमेदवारांना भरती करावे असे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. यावेळी गौरव गोरसे, राज कोळी, जितेंद्र देवरे, लोकेश रणदिवे, निखिल बदाने आदी उपस्थित होते. गृह विभागाअंतर्गत 23 डिसेंबर 2016 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार मोटार वाहन विभागातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाकरिता पदभरती करण्यात आलेली होती, परंतु उच्च न्यायालयाद्वारे ही पदभरतीमध्ये सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालेला नाही आहे. तरी या पदभरतीमध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदभरतीमध्ये 833 विद्यार्थ्यांची निवड झालेली होती, परंतु त्या विद्यार्थ्यांना एक अवजड वाहन परवाना व 1 वर्षाचा सरकारी गॅरेजचा अनुभव हा त्यांना प्रोबेशन पिरियडमध्ये पूर्ण करता येईल अशा अर्थ जाहिरात निघाली तेव्हा त्यात नमूद करण्यात आलेली होती, परंतु राज्य सरकारचा अध्यादेश उच्च न्यायालयाने अमान्य केला व त्यानुसार मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक पदाकरिता 833 विद्यार्थ्यांच्या झालेल्या निवडीमध्ये त्या विद्यार्थ्यांना आता बाद करण्यात आलेले आहे, परंतु सरकारी अवजड वाहन परवाना व सरकारी गॅरेजचा 1 वर्ष अनुभव यासाठी विद्यार्थ्यांना 1 वर्षाचा कालावधी देण्यात यावा व तसेच नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांची निवड कायम ठेवावी या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहोत. धन्यवाद. धुळे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद गटनेते तथा आमदार शरद रणपिसे हे धुळे दौऱ्यावर आले होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवनात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. धुळे मनपाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे गटनेते तथा आमदार शरदराव रणपिसे तसेच माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्चाव हे धुळे दौऱ्यावर आले होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी सकाळी काँग्रेस भवनात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी रणपिसे यांनी BJP सरकारच्या कारभारावर टीका केली. मेळाव्यात श्याम सनेरी, युवराज करंकाळ, किशोर पाटील, इस्माईल पठाण, मुकुंद कवळे, योगिता पवार, कानुबाई शिरसट, रजिया सुलतान, नाजमीन शेख, प्रभावती परदेशी आदी उपस्थित होते. BJP हे भ्रष्टाचारी सरकार असं लोक आता म्हणायला लागलेले. जे मोदी 4 वर्षापूर्वी काँग्रेस बद्दल इतकं बोलत होते आणि तेच आता उलट त्यांच्यावर होत आहे. आपण बघतोय की पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव गगनाला भिडून गेले. काँग्रेसच्या वेळेस, काँग्रेस मित्रपक्षाच्या वेळेस काय भाव होते आणि आता काय भाव आहे? कडधान्याचे काय भाव झाले? भाजीपाला वाढलेला आहे. सगळ्याच आमच्या आया बहिणींना जो गॅस रोज लागतो ते गॅस गगनाला भिडून गेलाय, त्याच्या किमती इतक्या वाढून गेलेल्या आहे. आपण या सर्व गोष्टी काँग्रेस पक्षाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी यावेळेस रस्त्यात उतरायचं आहे आणि सगळे जोमाने कामाला लागायचं आहे. आता महानगरपालिकेचं निवडणूक आपली योग आलेली आहे. काँग्रेस पक्ष कुठे भ्रष्टाचार झाला नाही असं कोणी म्हणणार नाही, कुठे काही दुरुपयोग कोणी करून घेतला नाही असं कोणी म्हणणार नाही. आपल्या जरी मागच्या वेळेस आपण सगळे 70 उमेदवार आपण उभे केले होते, आपण 70 मधून आपले 7 निवडून आले, पण ते 1-7 आहेत. त्याच्यातनं कोणीच फुटलं नाही, कोणीच कुठे गेलं नाही, सगळे एका ठिकाणी आहेत. आणि आपल्याबद्दल कोणी शिंदोडे पण कोणी उडवलं नाही. म्हणून आपल्याला कोरी पार्टी आपली असं म्हणून आपले उमेदवार आपल्याला उभे करायचे आहेत. आणि आपण आपल्या मित्रपक्षांशी आणि समविचारी पक्षांशी सुद्धा या ठिकाणी आघाडी करणार आहोत. आपले पक्ष श्रेष्ठी त्यांच्याशी तशा वाटाघाटी करतीलच. आणि पुढच्या काळात प्रत्येकाला जबाबदारी दिली जाईल. 30 तारखेनंतर आपल्याला निरीक्षक साहेब सांगतील, त्यावेळेस 1 तारीख कळवण्यात येईल आणि त्या दिवशी सगळ्यांना मुलाखतीसाठी
बोलवण्याची आम्ही वेळ देऊ आणि त्यावेळेस आपण मुलाखतीसाठी या ठिकाणी काँग्रेस भवन मध्येच मुलाखत होतील आणि काँग्रेस भवन मध्येच आपण सगळ्यांनी यायचं आहे. साखरेग्रस्त रुंदीकरणाच्या कामाची चौकशी व्हावी यासह इतर मागण्यांचे निवेदन शिवसेनेतर्फे बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना मंगळवारी देण्यात आले. यावर 15 दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. साखरेग्रस्त रुंदीकरणाच्या कामाची चौकशी होऊन अहवाल मिळवा. मच्छी बाजाराजवळ बांधलेले ओटे व्यवस्थापित दुकानदारांना देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन शिवसेनेतर्फे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर वाघ यांना मंगळवारी देण्यात आले. यावेळी 15 दिवसात मागण्यांना सोडविल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी नरेंद्र प्रदेशी, अतुल सोनोने, धीरज पाटील, विजय भट्ट, हेमा हेमाडे, संजय पाटील, जवाहर पाटील, संदीप चव्हाण, भरत चौधरी आदी उपस्थित होते. विभागाला जे अधीक्षक अभियंता आहेत त्या ठिकाणी त्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. या ठिकाणी गेल्या 6 महिन्यापासून साखरेस्ताचं काम जे चालू आहे, दुपदरीकरण, त्या कामामध्ये अत्यंत भ्रष्टाचार होतो आहे. आम्ही ते भ्रष्टाचार मुद्दे अतिशय सविस्तरपणे 1 महिन्यापूर्वी मांडले होते. त्या ठिकाणी वापरण्यात आलेली खडी ही निकृष्ट दर्जाची आहे, ती टेस्टेड खडी नाही, ती ओव्हरसाईज खडी आहे. इस्टिमेटला जी तरतूद आहे त्याप्रमाणे ती खडी वापरलेली नाही, हा एक मुद्दा होता. त्या ठिकाणी डांबर हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरले आहे. त्या ठिकाणी LDO केमिकल वापरून भेसळ करून मानव या धुळेकर जनतेची मुली फसवणूक करण्यात आलेली आहे, म्हणून तो रस्ता अत्यंत तकरादूर ठरणार आहे. आणि सर्वात भयंकर म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा भर टाकण्यात आली ती हाड मुरून न टाकता त्या ठिकाणी अक्षरशः माती टाकण्यात आली. आणि अजून जास्त भयंकर म्हणजे त्या ठिकाणचे डिवायडर उभे आहे, ते डिवायडर फक्त एक सळी खोचून वरच्यावर उभे. जर एखादी रिक्षा, एखादी ऑटो रिक्षा धडकली, ट्रॅक्टर धडकलं तर डायरेक्ट झोपून जाणार आणि त्याच्यामुळे अपघाताची शक्यता आणि जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना या ठिकाणी पैसे खाण्याच्या उद्देशाने आर्थिक आणि राजकीय दबावाला बळी पडून हे सगळं जे टोळकं आहे बांधकाम विभागाचं हे पैसे खातं आहे आणि आपल्या धुळेकर जनतेची फसवणूक करत आहे. त्या ठिकाणी डिवायडर टाकताना कमीत कमी 2 फूट खाली पाया खोदून ओतीव काम करून ते पक्कं बांधकाम होणं अपेक्षित होतं. अजून एक मुद्दा आम्ही या ठिकाणी असा मानला आहे की दुसऱ्या बिस्किट कारखान्याच्या मागे जो ब्रिटिशकालीन नाला वाहतो त्या नाल्याचं पाणी त्या ठिकाणी तुंबतं आणि पूर्ण साखरी म्हणजे कुमारनगरच्या भागांमध्ये नद्यांमध्ये ते पाणी घुसत असतं आणि म्हणून तो नाला पूर्ववत करून, कारण की त्या ठिकाणी अतिक्रमण केलं आहे काही नागरिकांनी, काही लोकांनी, आणि त्यांच्या आर्थिक दबावाला बळी पडून ह्या लोकांनी तो नाला न करता तो धातुर्मात्र कारवाईकडून काम पुढे रेटण्याचा प्रयत्न केला आहे, तो आम्ही हाणून पाडू. त्या ठिकाणी तो नाला पूर्ववत झाला पाहिजे, नाल्याचं रुंदीकरण झालं पाहिजे, वरती स्लॅब करवट झाला पाहिजे आणि पाणी वाते केलं पाहिजे. हा दुसरा मुद्दा होता. आणि हा रस्ता होत असताना हे जे दुपदरीकरण आहे, पूर्ण लोंढाच्या लोंढा पूर्ण वाहतूक ही आपल्या मोती नाल्याच्या एका अरुंद पुलावर आदळणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अपघात होतील, त्या ठिकाणी वाहतूकची कोंडी होईल आणि इतका मोठा रस्ता खर्च करून काही उपयोग होणार नाही, म्हणून त्याला समांतर असा एक रुंद मोठा पूल बनवावा ही आमची एक चौथी मागणी होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही मागणी अशी होती की नाविन्यपूर्ण योजनामधून शासनाच्या 30 लाख रुपये खर्च झालेले आणि त्या 30 लाख खर्च करून त्या ठिकाणी मच्छी बाजाराजवळ ओटे बांधण्यात आले. आता ते ओटे बांधताना त्या ठिकाणी अनेक गोरगरीब लोक, कोणी चप्पल सांधण्याचा व्यवसाय करत होतं, कोणी टेलरिंग काम करत होतं, कोणी काय विक्री, कोणी चहा पान टपरी, या अनेक पोटावरचे व्यवसाय जे होते त्या सगळ्या दुकानदारांनी या लोकांनी उद्ध्वस्त केलं आमदाराच्या सांगण्यावर. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. देवीची मनपाचे अभियंता कैलास शिंदे यांनी सपत्नीक केली देवीची आरती. पाटण नदी किनारील ईदगाहच्या परिसरात खुलेआम सट्टा, देवपूर पोलिसांची चौकशी करण्यास टाळाटाळ. गुन्हे अन्वेषण शाखेने टाकलेल्या छाप्यात सुमारे 700 गांजांची झाडे केली जप्त. सहायक मोटर वाहन निरीक्षक पदा संदर्भात शिवसेनेने दिले जिल्हा प्रशासनाला निवेदन. विधान परिषद गटनेते आमदार शरदराव रणपिसे यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा पार पडला मेळावा.
तर्फे अधीक्षक अभियंता यांना देण्यात आले निवेदन. याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.